ही गुळपोळी आपण अगदी 10 मिनिटांमध्ये केली आहे बरं का, मस्त खुसखुशीत गुळपोळी. आणि त्याच्यासोबत आपण केल्या आहेत खुसखुशीत पनीरचे पॉकेट्स. सकाळच्या घाईत शाळेच्या डब्यामध्ये लहान व मोठ्या सुट्टीसाठी पटकन होणारे पदार्थ करायचे असतील तर या 2 रेसिपीज एकदम परफेक्ट आहेत. एकदाच कणिक मळून घ्यायची आणि त्यापासून ह्या दोन्ही रेसिपीज होतात. पटकन होणारी 2 दिवस खुसखुशीत राहणारी गुळाची पोळी आणि त्याच कणकेपासून पनीरचे पॉकेट्स. एकाच दगडात 2 पक्षी. मुलंही खुश आणि काम थोडंसं कमी होतं म्हणून आपणही खुश. दोन्ही रेसिपीज एकदम सोप्या आहेत. चला करूया. नमस्कार युट्यूबकर, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण शाळेच्या डब्याचा 5वा एपिसोड करतोय. आता 5वा एपिसोड म्हणजेच शुक्रवारचा डबा. मुलांना सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि 4 दिवस आपण काहीतरी छान पौष्टिक दिलेलं असतं. आता शुक्रवारच्या दिवशी आपल्याला त्यांना काहीतरी त्यांच्या आवडीचं, अगदी त्यांना वाटेल तसं काहीतरी छान करून द्यायचं असतं. जसं की आपण पिझ्झा वगैरे देऊ शकतो, पण त्यात पण मी तुम्हाला अशी आयडिया देणार आहे की जे पदार्थ मुलांनाही आवडतील, त्यांना वाटेल की आईने काहीतरी छान जंक फूड वगैरे दिलेलं आहे, पण तरीसुद्धा ते पौष्टिक असेल, म्हणजे मुलांना फसवणारा आणि आपल्या मनाचं समाधान करणारा पदार्थ. तर आज आपण करणार आहोत पनीर पॉकेट्स, किंवा तुम्ही याचे रोलसुद्धा करू शकता. पनीर पॉकेट्स आपण मोठ्या सुट्टीसाठी करतो आहे आणि लहान सुट्टीसाठी आपण करणार आहोत पटकन होणारी गुळपोळी. जर तुमच्याकडे कणिक मळलेली तयार असेल ना, तर अगदी पटकन सारण करू शकता आणि ही गुळपोळी तयार करू शकता. अगदी ऑथेंटिक नाही, पण आयत्या वेळी करता येईल अशी आणि मुलांना आवडणारी गुळपोळी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पनीर पॉकेट्स करणार आहोत, त्यासाठी कणिक मळून घेऊ. तर इथं मी साधारण 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गुळपोळीसाठी सुद्धा मी यातलीच कणिक वापरणार आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, याला मिसळायचं आहे आणि याला घट्ट मळायचं आहे. खूप पातळ करायची नाही, पोळीला चपातीला करतो तशी कणिक पातळ नाही ठेवायची, थोडी घट्ट करायची. तुम्हाला जर पाहिजे ना तर थोडंसं याच्यामध्ये बटर किंवा तूप घालू शकता मळत असताना, म्हणजे मग वरचं जे आवरण आहे ते छान खुसखुशीत होईल, पोळीचं सुद्धा आणि पनीर पॉकेटचं सुद्धा. तर हे बघा, याची कणिक मळून झालेली आहे. हीच मी दोन्ही पदार्थांना वापरणार आहे. खूप पातळ केली नाही, त्याच्या चपातीला ठेवतो ना त्यापेक्षा थोडी घट्ट केली. आता याच्यावर झाकून याला 15-20 मिनटं भिजत ठेवू. तर आपली कणिक मळून झाली आहे, ती भिजती आहे तोपर्यंत आपण पनीरचं सारण करतो आहे. तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघू. तर इथं मी साधारण 200 ग्रॅम पनीर किसून घेतलं आहे. कपने म्हणाल तर 1 कप पनीर झालं आहे. बारीक किसणीने किसलेलं पनीर 1 कप. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. 1 ढोबळी मिरची, तिच्यातल्या बिया काढून अशी पातळ थोडीशी उभट कापून घेतलेली आहे. 1 टोमॅटो घेतला, त्याच्यातल्या बिया काढल्या, त्याचे 4 भाग केले आणि मग असं पातळ कापलं आहे. टोमॅटो लांब पण कापू शकतो, पण मुलांना डब्यामध्ये खाताना तो अगदी पडू शकतो, म्हणून मी कुठलेच वस्तू असे खूप लांब कापले नाहीत. फक्त शिमला मिरची ठेवली, कारण ती थोडीशी क्रंची राहते आणि ती काही पडत नाही. त्याचसोबत इथं मी घेतला 1 टेबलस्पून ठेचलेला लसूण, 1 टीस्पून रेड चिली सॉस, किंवा तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 टेबलस्पून टोमॅटो केचप घेतला आहे, चवीपुरतं मीठ, 1 ते 2 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून एकदम बारीक चिरलेला लसूण लागणार आहे. त्याचसोबत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ. आता सारणासाठी पॅन तापट ठेवला आहे, त्यामध्ये घेऊयात 2 चमचे तेल, किंवा तुम्ही तूप वापरू शकता. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं, कांदा, लसूण, मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. एकदा नक्की वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर तेल तापलं आहे, यामध्ये घालूयात लसूण. लसूण एकदम बारीक चिरायचा, म्हणजे मुलांना दाताखाली येणार नाही. लसूण परतून घेऊ. लसूण परतला, आता यामध्ये घालूयात कांदा. आता गॅस मोठाच ठेवूयात आणि कांदा अगदी 2 मिनिटांसाठी परतू, म्हणजे काय, कांदा खूप जास्त असता मऊ होणार नाही आणि थोडासा क्रंच त्याच्यामध्ये राहील. तर कांदा परतला आहे, यामध्ये घालूयात टोमॅटो, शिमला मिरची, थोडंसं मीठ इथं मी घालते. तुम्ही जर घरी खाण्यासाठी करताय ना, तर इथं काळी मिरीपूडसुद्धा घालू शकता बरं का, पण मुलांना शाळेच्या डब्यात देताना मिरपूड नको म्हणून मी घालत नाही. आता कांदा, आपण टोमॅटो आणि शिमला मिरची घातली ना, तीसुद्धा 2 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरच परतून घे. आपल्याला भाज्या मऊ शिजवायच्या नाहीत, त्याच्यामध्ये थोडासा क्रंच ठेवायचा. तर याला इथं मी परतून घेतलं आहे. तर यामध्ये घालूया रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप, याला हाय फ्लेमवरच मिक्स करूया. आणि मग यामध्ये घालू किसलेलं पनीर, चवीपुरतं मीठ,
आणि याला गॅस कमी करून फक्त मिसळून घ्यायचं. तर शेवटच्या 1 मिनिटासाठी आपण काय करू, गॅस मोठा करू आणि याला परतून घेऊ, म्हणजे याच्यामध्ये जो एक्स्ट्राचा ओलसरपणा असतो ना तो कमी होईल आणि मग रोल भरत असताना तो जो काही रोल असतो तो डब्यामध्ये सॉगी होणार नाही किंवा भिजणार नाही. अगदी गरम खाण्यासाठी ठीक आहे, पण जर तुम्ही मुलांना डब्यामध्ये देताय ना तर मग थोडंसं मिश्रण जास्त परतायचं. तर हाय फ्लेमवर परतलं, असा थोडासा ओलसरपणा कमी झालेला आहे. गॅस करूयात बंद, यावर कोथिंबीर घालू बारीक चिरलेली आणि याला मिक्स करू. आपलं हे पनीर पॉकेटसाठीचं किंवा पनीर रोलसाठीचं स्टफिंग तयार झालेलं आहे. याला एका ताटलीमध्ये काढून संपूर्ण गार करून देऊ. तर जोवर आपलं पनीरचं स्टफिंग गार होतं आहे तोपर्यंत आपण गुळपोळीचं सारण करू. खरं तर हे सारण तुम्ही एकदा करून ठेवलं ना तर अगदी महिनाभर म्हटलं तरी फ्रीजशिवाय ठेवू शकता आणि पटकन पाहिजे तेव्हा गुळपोळी करू शकता. अगदी ऑथेंटिक रेसिपी नाही, पण मुलांना आवडेल अशी तीळ आणि गुळाच्या पोळीची रेसिपी आहे. तर त्यासाठी इथं मी साधारण अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, 3 टेबलस्पून असतील. 3 टेबलस्पून किंवा त्याला थोडेसे कमी भाजून घेतलेले तीळ घेतलेले आहे आणि 3 टेबलस्पून बारीक चिरलेल्या गुळे आणि थोडीशी वेलची पावडर लागणार आहे. हे सारण तुम्ही आधी करून ठेवलं, आयत्या वेळी मुलांना करून दिलं तरी चालतं, किंवा तुम्ही रात्रीसुद्धा हे सारण करून ठेवलं तरी चालेल. आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये घेऊया शेंगदाणे, गुळ, भाजलेले तीळ आणि थोडीशी वेलची पावडर, अगदी 2 चमचे, आणि याला बारीक करून घेऊ. तर आपलं हे सारण बघा तयार झालं आहे आणि आपण तूप वगैरे काही घातलं नाही आणि याला चांगलं बाइंडिंगसुद्धा आलेलं आहे. याचे तुम्ही पाहिजे तर मुलांना आत्ता लाडू बळून डब्यामध्ये दिला ना तरी चालतो. तर आपलं सारण तयार झालं आहे, पनीरचंसुद्धा सारण गार झालं असेल करायला घेऊ. तर आपलं हे पनीरचं स्टफिंग गार झालं आहे, गुळपोळीचं सारण झालेलं आहे. एवढं होईपर्यंत आपली कणिकसुद्धा चांगली भिजलेली. आता मी काय करते आहे, थोडंसं तेल लावून ही कणिक 1-2 मिनटं मळून घेणार आहे, कारण आपण आधी फक्त ओलवून पटकन झाकून ठेवली ना, आता ती चांगली भिजली आहे, 1-2 मिनटासाठी तिंबून घ्यायचं. तर आता आपली कणिक मी 2 मिनटं तेल लावून मळून घेतली आहे. यातून आपण आपल्या चपातीला जसा गोळा घेतो ना तेवढा गोळा करून घेऊ. आधी आपण पनीर पॉकेट्स करूया. आता इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, तुम्ही याच्याऐवजी तांदळाचं पीठ घेतलं ना तरी चालेल, म्हणजे वरून ते चांगले खुसखुशीत होतील. आता याला आपण आपली चपाती कशी लाटतो तसंच लाटायचं आहे, फक्त याला दुमडायचं नाही आहे. तर हे बघा, आपण याला इतपत पातळ असं लाटलं आहे, खूप जाड ठेवू नका नाहीतर मग ते असे पाहिजे तसे खुसखुशीत होणार नाही. आता तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये स्टफिंग भरून पॉकेट्स करू शकता, पण मी काय करणार आहे, हे जे बटर घेतलं की नाही हे थोडंसं मऊ झालेलं आहे. आपण करंजीला कसा साटा करतो तसं याला मी करणार आहे, म्हणजे ते जास्त खुसखुशीत होतील आणि मुलांना खायला मजा येईल. कारण काय, गरम गरम ठीक आहे पण गार झाल्यावर ते असे मऊ मऊ होणार. मग असं थोडंसं साट्यासारखं करून घेतलं की ते गार झाल्यावर पण चांगले लागतील. याला मी बटर लावून घेतलं आहे, यावर आपण थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेऊ, किंवा तांदळाचं पीठ असेल किंवा बेसन असेल तर अजून उत्तम. हे लावून घेतलं, आता याचा रोल करूया. याचा रोल करून घेतला, आता याचे मी 2 पॅकेट्स बनवणार आहे आणि मग परत याचा असा रोल करायचा आणि याचा गोळा करून घेऊ. यामुळं काय होतं, आतमध्ये आपण बटर लावतो ना त्यामुळं ते खुसखुशीत होतं. हे बस एवढं करून घ्यायचं आहे आणि आता परत याला गव्हाच्या पिठामध्ये घोळून लाटून घेऊ. तर हे बघा, याला मी एवढं लाटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला करंजीला कसं आपण स्टफिंग भरतो तसंच हे स्टफिंग भरायचं. खरं तर आपण रोलसाठी आधी पोळी लाटतो आणि मग त्याच्यामध्ये स्टफिंग भरून तो रोल देतो तरी पण चालतं, पण त्यात काय होतं माहिती का, मुलांना नीट खाता येत नाही, आपल्यालासुद्धा नीट ते रोल्स खाता येत नाहीत. सगळं सांडवलं जातं आणि शाळेमध्ये मग एवढ्याशा जागेत मुलं डबा खाणार, मग त्यामध्येसुद्धा मग परत सांडलं गेलं की मुलांना नको वाटतं. म्हणून मी काय करते आहे, करंजीसारखं याच्यामध्ये हे स्टफिंग भरलं आहे. यावरच आपण थोडंसं चीज पण घालूयात. इथं मी हे मोझरेला चीज घेतलं आहे. चीज घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, किंवा चीज स्लाईस असते ना ती अर्धी कापून याच्यावर ठेवली तरी चालेल. आता कढईने पाणी लावून घेऊ. तुम्हाला मी एक्सप्लेन करते आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल अरे ही वेळखाऊ आहे, पण काही नाही, कणिक म्हणायची, एकदा साटा लावून रोल करायचं आणि लगेच हे भरायला घ्यायचं. बस याला आपली करंजी कशी बंद करतो तसं बंद करून घेऊ. फक्त थोडीशी जागा आतमध्ये ठेवायची म्हणजे चीज एकदम बाहेर पडणार नाही. असं याला तयार करून घेतलं आहे. आता हा जो अजून एक गोळा आहे याचा पण आपण असाच एक पॉकेट तयार करून घेऊ. आता इथं मी याला बंद केलं आहे, पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर काय करायचं,
फोर्क असतो ना, त्याने याला फक्त अशी डिझाईन करून घ्यायची. याने काय होणार आहे की हे बंद पण होईल आणि एक वेगळी डिझाईन पण याच्यावर आपण तयार करू. अशा प्रकारे पहिला केला आहे त्याला पण आपण करूयात. तर आपले हे पॉकेट्स तयार झालेले आहेत, भाजून घेऊ. तर तवा तापत ठेवला आहे, त्यावर घ्यायचे बटर. बटरऐवजी तुम्ही तूप लावू शकता किंवा तेल लावलं तरी चालेल. आता तवा चांगला तापला आहे, यावर हे पॉकेट ठेवायचे. गॅस मी आता मध्यम करते आहे आणि याला दोन्ही बाजूने चांगलं खरपूस भाजून घेणार आहे. आता आपण फक्त काय करू, हे जे बटर आहे हे वरच्या बाजूला आपण आधीच लावून घेऊ. तर एका बाजूने याला शेकून घेतलं आहे, उलटूयात, आणि दुसरी बाजू पण खरपूस शेकून घेऊ. असं खरपूस भाजायचं म्हणजे मुलांना ना गार झालं तरी असं चिवट लागत नाही. फक्त आपण याला थोडंसं असं उभं पकडूयात आणि ही बाजू अशी अगदी एक 15-20 सेकंदासाठी शेकून घेऊ. तर हे बघा, हे छान खरपूस शेकले गेलेले आहेत. शेवटची एक 15 सेकंद मी मोठी आज ठेवली होती म्हणजे ते वरून छान क्रिस्पी होतात. याला आपण बटर लावून घेऊ. तर हे मस्त पनीर पॉकेट शेकले गेलेले आहेत, काढून घेऊया. आणि उरलेले तुम्हाला जेवढे मुलांना द्यायचे आहेत तेवढे असे शेकून घेऊ. तर दुसरा पण मी शेकून घेतला आहे, काढून घेऊया. आता त्याच कणकेपासून आपण गुळपोळी करूयात. तर गुळपोळीसाठी आपण नेहमी करतो तसा कणकेचा उंडा गव्हाच्या पिठात घुळवायचा, याची वाटी करायची. पुरणपोळी करतो तसं. आणि आपण हे तयार करून घेतलेलं सारण यामध्ये भरायचं. इन्स्टंट गुळपोळी आहे ही, पण मुलांना नक्की आवडेल. याला बंद करू. याचा लाडू करू शकता, तो मुलांना डब्यात दिला तरी चालेल. महिन्याचं हे सारण महिनाभरासाठी एकदा करून ठेवलं ना तरी चालतं. तर हे बघा, याला मी चांगलं बंद करून घेतलेलं आहे. जास्तीची कणिक काढून घ्यायची, याला पिठामध्ये गुळवायचं. पहिल्यांदा बोटांनी आतलं सारण व्यवस्थित पसरून घ्यायचं. थोडंसं पीठ लावायचं. इथंसुद्धा तुम्ही यालाही तांदळाचं पीठ लावू शकता. तांदळाचं पीठ लावलं ना की पोळी अशी वातड होत नाही. आणि याला लाटून घ्यायचं. पोळी लाटताना पातळ लाटायची, म्हणजे काय होतं ना, ती अशी छान अशी थोडीशी खुसखुशीत भाजली जाते आणि 2-3 दिवस आरामात टिकते. तुम्ही मुलांना डब्यात दिली तरी अशी चिवट होणार नाही. तर हे बघा, पोळी अशी पातळ लाटली आहे. चपातीपेक्षाही मी पोळी पातळ लाटून घेते. फक्त एक आहे की ही पोळी फुगत नाही, कारण भरपूर गुळ वापरला आहे ना, तो असा फुटून फुटून बाहेर येतो. तर पोळी लाटून झाली आहे, भाजून घेऊ. तर तवा आपला तापलेलाच आहे. याला मी थोडंसं पुसून घेतलं कारण बटरचा थोडासा काळसरपणा आला होता. त्याला तूप लावून घेतलं आहे, तुम्ही तेल लावून घेऊ शकता. पोळी भाजून घेऊ. फक्त एक लक्षात घ्या, गुळ पोळी कधीही हात लावून उलटायची नाही, तर उलथानच वापरायचं, कारण त्यात गुळ असतो. गुळाचा चटका खूप बेकार बसतो, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं याला उलथानानेच भाजून घेऊ. गॅस मी मोठाच ठेवते कारण एकदम पातळ पोळी लाटली आहे. मंदाजेवर केली तर ती वातळ होऊ शकते, त्यामुळं मध्यम किंवा गॅस मोठा ठेवा, एकदम कमी करू नका. या बाजूने पण तूप लावून घेऊ. पोळी भाजत आली तर मस्त तिळाचा आणि शेंगदाण्याचा मस्त वास येतो आहे. तर हे बघा, छान पोळी तयार, मस्त अशी खरपूस भाजलेली आहे. ही पोळी आत्ता जरी अशी वाटत असली ना, गार झाली की अशी छान हाताने अशी तुकडा मोडता येईल अशी खुसखुशीत होईल. आणि पोळी काढून घेऊया. आणि ही पोळी मी अशी जाळीवर काढली आहे, मी नेहमी सांगते, कारण जाळीवर काढल्यामुळं काय होतं, वाफ खालच्या खाली जिरून जाते, ती चिकटलेली नसते, त्यामुळं वाफ सुटून ही ओली होत नाही. शिवाय डब्यामध्ये भरण्यासाठी पटकन गार होते. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की इथं आपण जे तिळपोळीचं सारण केलेलं आहे ना, ते तुम्ही एकदा करून ठेवलं तर महिनाभर टिकतं. त्यामुळं तुम्हाला जर कधी कधी सुचलंच नाही की मुलांना द्यायचं काय, तर कणिक मळलेली असते, तर अगदी पटकन तुम्ही डब्यामध्ये लाटून मुलांना ही पोळी देऊ शकता. फक्त ती पातळ लाटायची, म्हणजे असे छान खुसखुशीत होते, तुकडा मोडता येते ना अगदी तशी. आत्ता मी तितकी पातळ लाटली नाही, पण अजून पातळ लाटू शकतो आपण, कारण सारणसुद्धा घट्ट असतं, कणिकसुद्धा आपण घट्टच मळलेली आहे. त्यामुळं पदार्थ दोन्हीही तयार झालेले आहेत. मस्त एकदम असे भरपूर स्टफिंग असलेलं पनीरचे पॉकेट्स तयार झालेले आहेत.
मी रोल न देता पॉकेट देण्याचं कारण म्हणजे हे तुम्ही बघूनच तुम्हाला समजत असेल, खायला थोडेसे सोपे जातात, मुलांचा असा सांडामांडा होत नाही. रोलमध्ये तसं मुलांना कसं तो पेपर खाली करा मग खा, किंवा असाच रोल दिला आपण तर मग तो हातातनं खाताना सुटतो, इवन आपल्याला पण नीट खाता येत नाही. म्हणून मला खरं सांगायचं तर रोल्स हा प्रकार आहे ना, मुलांना डब्यामध्ये द्यायला आवडतच नाही कारण मुलं सगळं असा पसारा मांडून ठेवतात. म्हणून मी हे पॉकेट्स केले, तुम्हाला पाहिजेच तर तुम्ही रोलसुद्धा करून देऊ शकता. तर या दोन्ही रेसिपीज तुम्हीसुद्धा मुलांच्या डब्याला नक्की करून द्या. सोमवार ते गुरुवार आपण छान पौष्टिक दिलेलं आहे, मुलांना आवडेल असं दिलेलं आहे. शुक्रवारी थोडंसं चिटिंग चालतं, जसं की आपण सॉस वगैरे वापरून मुलांच्या आवडीचं असं पॉकेट्स वगैरे तयार केलं, चीज वापरलेलं आहे. कधीतरी मुलांना अशा गोष्टींचीसुद्धा सवय असली पाहिजे, म्हणजे थोडंसं असं चीज वगैरे पण खूप नको, पण थोडी तरी सवय असायला पाहिजे, मुलंही खुश आणि आपणही खुश. तर करून बघा या रेसिपीज आणि मला सांगा की आपली ही सिरीज कशी वाटली. तर मी 5 एपिसोड्स प्लॅन केलेले आहेत, अजून एपिसोड्स बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.